आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रोखलेले श्वास नी आतुरलेल्या नजरा आणि माऊली माऊलीचा गजर. रोखलेले श्वास ने आतुरलेल्या नजरा तर दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा माऊली माऊलीचा गजर. अशा या गजरात माऊलींच्या अश्वराजाने रिंगणात धावण्यास सुरुवात केली. शेकडो भाविकांचा माऊली माऊलीचा गजर पुन्हा मोठ्याने सुरू झाला. माऊलींच्या अश्वाने रिंगण पूर्ण करण्यास सुरुवात केली आणि सारे वातावरणच भारून गेले. सर्वांची मने माऊलीमय झाली होती. औचित्य होतं नामदेव महाराज पुण्यतिथी आणि संत सावता महाराज पुण्यतिथीचं. माजरीवाडी येथे परिसरातील सर्वात मोठा रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. आमच्या या माजरीवाडीमध्ये गेली 9 वर्ष झालं हे रिंगण सोहळा नामदेव पुण्यतिथी महाराज आणि सावंत महाराज यांचा समाधी सोहळा दरवर्षी आम्ही संपन्न करतो. त्याचप्रमाणे आज 9व्या वर्षी संपन्न होत आहे. यामध्ये माझीवाडीतील जय हनुमान मंडळ या मुलाने या मुलाचं कष्ट घेऊन हा सोहळा संपन्न करतात. तसेच गावातील इतर गणेश मंडळ संस्था त्यानंतर इतर महान मंडळी सगळ्यांच्या पाठिंब्याने रिंगण म्हणजे ज्यावेळी हनुमान हे आपल्या उत्सव हनुमान मंदिर झालं त्यावेळीपासून हे आपलं कीर्तन कीर्तन कीर्तनचा कार्यक्रम आम्ही ठेवतो. त्यानिमित्त मांजरीवाडी येथे दरवर्षीप्रमाणे संत नामदेव महाराज व सावता महाराज समाधी सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. यंदा शुक्रवारी व शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी सकाळी 9 वाजता संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त श्री कृष्णानंद शास्त्री वेदांताचार्य गोकुळ शिरगाव यांचे कीर्तन झाले, तर दुपारी 12 वाजता उमेश्वर भजनी मंडळ भोज यांचे भजन झाले. दुपारी 3 वाजता अण्णासाहेब लांडगे महाराज जुगुळ व सहकारी यांचा हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी 4:30 वाजता विजय नलवडे तामगाव, ज्ञानेश्वर पिराजी महाराज येडूरवाडी, श्री बाळकृष्ण बाळ महाराज देवठाणे यांचे प्रवचन झाले. रात्री 9 वाजता हरिभक्त परायण गुरुवर्य विठ्ठलदादा वासकर महाराज पंढरपूर यांचं कीर्तन झालं. रात्री 12 वाजता बाळगोंडा पाटील जुगुळ, बाळू खोत, चंदूरटेक यांचे सामुदायिक संगीत भजन पार पडले.